मुलांच्या शिक्षणाला, म्हातारपणी दवाखान्याला अशा बऱ्याच अडचणीला उपयोगी पडतील असा विचार करून पैपै जमा केलेली पुंजी काही लोकांनी शंकरराव पुजारी नूतन बँक सांगली शाखेमध्ये ठेवी स्वरूपात ठेवली असता मुदत संपून देखील बँक ठेवीदारांचे पैसे परत देत नसून लोक स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी बँकेचा उंबरठा झिजवत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, कष्टकरी महिला यांचे बँकेकडून फरफट सुरू आहे. तारीख नको, पैसे द्या अशी मागणी आता त्रासलेले नागरिक बँकेकडे करीत आहेत. शंकरराव पुजारी नूतन बँक ज्या इमारतीमध्ये आहे, या इमारतीच्या बांधकामाच्या वेळी एक महिला वॉचमन म्हणून त्या ठिकाणी काम करीत होती. बँकेची इमारत तयार झाली. शंकरराव पुजारी नूतन बँक या इमारतीमध्ये नव्या जमवानं सुरू झाली. ही गरीब होतकरी महिला या बँकेमध्ये साफसफाई, झाडूपोचा याचं काम करू लागली. दिवसभर हाताला दम न देता ही महिला आजूबाजूच्या घरामध्ये देखील साफसफाई, झाडूपोचा याचं काम करून या महिलेनं भविष्यात मुलांच्या शिक्षणाला उपयोगाला येईल यासाठी काही रक्कम साठवली आणि ती साठवलेली रक्कम शंकरराव पुजारी नूतन बँकेत ठेवी स्वरूपात सुरक्षित केली. पण आज ती महिला डोळ्यात अश्रू घेऊन शंकरराव पुजारी नूतन बँकेच्या पायरीवरती बसली आहे. मुलांच्या भविष्यासाठी कष्ट करून साठवलेले पैसे आज या बँकेत अडकून पडले आहेत आणि ही बँक या गरीब गरजू महिलेची फरफट करीत आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख इतकंच या महिलेच्या पदरात सध्या तरी पडत आहे आणि बिचारी महिला प्रत्येक तारखेला बँक उघडण्याच्या आधी उपस्थित राहून पैशाची वाट पाहत आहे. तिच्या डोळ्यातील अश्रू तिची व्यथा मांडण्यासाठी भरपूर आहेत. मात्र या डोळ्यातील अश्रू या बँक प्रशासनाला दिसून येत नाही. नुसतं टोलवाटोलवीच करायला त्यांनी. ज्योती महादेव कुरटे. मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी पैसे गोळा केले होते. काम वगैरे करून एपड्या केले होते. जवळजवळ 1 लाख रुपये जवळजवळ केले होते. गेले 4 महिने झाले, दररोज येतो आणि जातो, 1 रुपयासुद्धा देत नाही त्यांनी. आता पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात असं करायला लागल्यात त्यांनी. टोलवाटोलवी करायला लागल्यात. कशासाठी पैसे ठेवले होते? मुलांच्या शिक्षणासाठी ठेवले होते. म्हणजे भविष्य काय तर उपयोग येईल शाळेला, क्लासचं फी वगैरे. आता मुलगा 10वीला आहे आणि आता पैसे मुलांच्या परीक्षेसाठी, क्लाससाठी वगैरे पैसे पाहिजे म्हणून ठेवले होते. त्यांनी त्यांनी या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात असं म्हणा लागल्यात. असे अनेक ठेवीदार आज बँकेसमोर एकत्र आले आहेत. यामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत. एक ज्येष्ठ नागरिकांची पत्नी कॅन्सर पीडित आहे. तिच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे. एक अपंग वृद्ध जे आधाराशिवाय चालू शकत नाही ते देखील बँकेच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र बँक प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. काही दिवसात पैसे देतो हे आश्वासन गेले 4 महिने बँक देत आहे. आज देखील त्यांनी पुढच्या तारखेचे आश्वासन महिला आणि वृद्ध लोकांना दिले आहे. पण आज हेलपाटे मारून थकलेले लोक आश्वासन नको, पैसे द्या, येणाऱ्या 8 दिवसात आमचा हिशोब करा अशी भूमिका या लोकांनी घेतली आहे. सुरेश शांतीलाल शहा, सिनियर सिटीजन, शंकरराव पुजारी नागरी सहकारी बँकेमध्ये आम्ही डिपॉझिट ठेवलेले आहेत. इतरही बरेच आम्ही डिपॉझिट होल्डर आहोत. आमच्या डिपॉझिटची मुदत संपल्यानंतर बँकेला पुष्कळ वेळा विनंती करून लेखी पत्र लिहून सदर बँक डिपॉझिटचे पैसे देत नाहीत. त्याचप्रमाणे बँकेला विनंती केली तरीसुद्धा त्यांनी बँकेचा बॅलन्स शीट, साधं सेविंगचं पासबुक, चेकबुक हे सुद्धा लवकर भरून देत नाहीत. DICG कमिशन जे बँकेला कंपल्सरी असतं प्रीमियम, त्याची रिसीट बँकेनं मागितली तरी सुद्धा त्यांनी दिली नाही. आमचे सर्व डिपॉझिट होल्डरची रिक्वेस्ट की बँकेने सर आमचे पैसे व्याज सकट सत्वर द्यावेत एवढी विनंती. माझं नाव दिलीप कुमार शांतीलाल शाह, सांगली. शंकरराव पुजारी बँक नूतन सहकारी बँकेमध्ये मी बायको आणि मुलीचे पैसे ठेवले. बायको कॅन्सर पेशंट आहे. आम्ही दोघंही ज्येष्ठ नागरिक आहे. अनेक हेलपाटे घातल्यानंतर त्यांनी अक्षरशः आमचा फुटबॉल केलेला आहे. त्याच्यापेक्षा त्यांना त्याचं काही पडलेलं नाही, ज्याला म्हणतो आपण लाज, लज्जा, शरम. आणि फोन घेत नाहीत, फोनचं उत्तर देत नाहीत, वाकडं बोलतात, फोन कट करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे कुठंही त्याचा अंत लागत नाही आहे. 25 फोन लावल्यावर फोन उचलतात. हां, आणि त्याच्यापेक्षा थातुरमातुर करतात. तर आमची त्यांना विनंती आहे की त्यांना देव सद्बुद्धी देव आणि त्यांनी जास्तीत जास्त मुदत 8 दिवस घ्यावी आणि ज्याचं त्याचं पैसे देऊन टाकावेत. कटुता नको. तुम्ही तुमच्या घरात, आम्ही आमच्या घरात. असं किती जणांचे ठेवी आहेत अंदाजे? इथं माझ्या माहितीत नाही आहे, पण 600 लोक तर ठेवीदार असावेत असं माझं म्हणणं आहे.